यंदाच्या पावसाळ्यात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला। या अतिवृष्टीनं 1000 फूट उंचीच्या डोंगराचं भूस्खलन झालंय। या भूस्खलनामुळे सुमारे 25 गुंठ्यातील भातपीक गाठलं गेलं असून शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय। गगनबावडा तालुका म्हणजे डोंगराळ आणि घनदाट अरण्याचा भाग आहे, त्यामुळे या तालुक्यात दरवर्षी भरपूर पाऊस पडतो। मात्र डोंगराळ प्रदेश असल्यानं पाणी साठून न राहता वाहून जातं, त्यातून जमिनीची धूप होतेच, शिवाय पाणी मुरून अनेक ठिकाणची जमीन भुसभुशीत बनली आहे। गगनबावडा तालुक्यातील मांडुकली गावाजवळच्या 1000 फूट उंचीच्या डोंगराचं पावसामुळं भूस्खलन झाले, त्यातून जवळपास 25 गुंठे भात पीक जमिनीखाली गाडलं गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। ते काल झालेल्या अतिवृष्टीमुळे तिथे 1000 फूट दरड कोसळून अतोनात शेतकऱ्याचे नुकसान झालेलं आहे। तरी इथं अद्यापही कृषी अधिकारी म्हणा, प्रशासकीय यंत्रणा, काही पंचनामे झालेले नसून त्यांना तात्काळ पंचनामे त्वरित भरपाई मिळावी ही विनंती करतो, ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। अतिवृष्टीने भूस्खलनाच्या घटना घडत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। भूस्खलन झालेल्या ठिकाणचा पंचनामा अजूनही झालेला नाही। गगनबावडा तालुक्यात गोरगरीब आणि कष्टकरी नागरिक राहतात, पावसाळ्यात होणारं त्यांचं नुकसान पाहता शासनानं तातडीनं नुकसान भरपाई देणारी यंत्रणा कार्यान्वित करावी अशी मागणी होती आहे।